भारतीय जनता पार्टी अनिल देशमुखांचा राजीनामा मागते नीचे करो सब लोग 100 कोटी रुपयाचा भ्रष्टाचाराचा डिमांडचा आरोप झाल्यावरही आतापर्यंत गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला नाही। संवेदनशील जर व्यक्ती असते तर राजीनामा दिला असता, पण अजून राजीनामा नाही। आम्ही आज भारतीय जनता पार्टी ने संपूर्ण महाराष्ट्र मध्ये जोपर्यंत अनिल देशमुख राजीनामा देत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन करणार आहोत। प्रवीण दटके, संदीप जोशी आणि सर्व आमदारांनी या ठिकाणी अनिल देशमुखाकरता पैसेही प्रदान केले। आम्ही ते पैसे आम्ही त्यांना जिल्हाधिकाऱ्यामार्फत पाठवणार आहे। वसुली अभियान आहे हे, वसुली अभियान आमच्या खिशात जेवढे होते तेवढे पाठवले आहे। मला एक कळत नाही की अनेक फ्लोरवर अनिल देशमुख आणि उद्धव ठाकरेजी बोलले की परमवीर सारखा चांगला अधिकारी नाही आहे। पोलीस कमिशनर म्हणून त्यांची नियुक्ती केली या सरकारने, उत्कृष्ट अधिकारी म्हणून डिक्लेअर केलाय। अनेक प्लॅटफॉर्मवर अनिल देशमुख आणि उद्धव ठाकरेजी बोलले आहे। अनेक मंत्री अनिल देशमुख त्या ठिकाणी परमवीर सिंगाचं स्वागत केलं आणि आज तुमची डिमांड पूर्ण झाली नाही, तुम्ही मागितलेले 100 कोटी महिन्याचे मिळाले नाही आणि म्हणून आज आरोप फेटाळतायत। राज्यातला कधी अशी घटना घडली नाही। राज्यातला एवढा सिनियर ऑफिसर जो सीपी राहतो मुंबईचा, त्यांनी पत्र लिहिल्यानंतर एका सेकंदात राजीनामा देऊन वेगळं व्हायला पाहिजे होतं। ही महाराष्ट्राची संस्कृती आहे आणि त्यामुळं या ठाकरे सरकारमधले भ्रष्टाचाराचा बहार यायला लागले आणि या पद्धतीने भ्रष्टाचाराचा आरोप झाला आहे। हा प्रचंड मोठा आरोप आहे। या सरकारमधल्या अनिल देशमुखांना पदावर राहण्याचा एकही मिनिट अधिकार नाही आहे। तात्काळ राजीनामा द्यावा, अन्यथा भारतीय जनता पार्टी रोज आंदोलन करेल आणि अनिल देशमुखाचा जोपर्यंत राजीनामा होत नाही आम्ही आज सरकारला सोडणार नाही।